जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. रक्तदान श्रेष्ठ दान हा मंत्र जपत कणकवली तालुक्यातील संदीप मिस्त्री मित्रमंडळाने 1-2 नव्हे तर तब्बल 25 वेळा रक्तदान शिबिर आयोजित केले. अवघ्या 7 वर्षातच कलमडेतील संदीप मिस्त्री मित्रमंडळाने ही किमया साधली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष संदीप मिस्त्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संदीप मिस्त्री मित्रमंडळाने रौप्य महोत्सवी रक्तदान शिबिर आयोजित केले. सिल्वर जुबली ठरलेल्या या महारक्तदान शिबिरात 175 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष संदीप मिस्त्री यांच्या वाढदिवसानंतर त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने इथं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. 1-2 नव्हे तर तब्बल 25 वेळा त्यांच्या वतीने इथं रक्तदान शिबिर जे आहे ते आयोजित करण्यात आलं. कशा पद्धतीने हे रक्तदान शिबिर आयोजित करतात, रक्तदाते कसे गोळा करतात आणि 100 प्रत्येक वेळी कसं रक्तदान होतं हे त्यांच्या डॉक्टर आपल्यासोबत आहेत माजी पंचायत सभापती प्रकाश सावंत. सावंत सर, काय सांगा, 1-2 नव्हे तर तब्बल 25 वेळा रक्तदान शिबिर रौप्य महोत्सवी वर्ष आहे रक्तदान शिबिराचं. काय आज स्वाभिमान पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष आणि तरुण तरफदार असे कोणत्याही वेळेप्रसंगी धावून जाणारा असा युवा कार्यकर्ता संदीप मिस्त्री यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आज 25वा रक्तदान शिबिर रक्तदान महाशिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. रौप्य महोत्सवी हा रक्तदान शिबिर आहे. प्रत्येक वेळी ते हा रक्तदान शिबिर आयोजित करतात. जवळजवळ 100 रक्तदाते असतात. या निमित्ताने 1-4 महाआरोग्य शिबिर असतं. त्या ठिकाणी विविध डॉक्टर आपले उपचार सर्वांना उपचारासाठी हे मोठं महाआरोग्य शिबिर त्यांनी आयोजित केलं होतं. ते सुद्धा दरवर्षी असतं. शाळेनी वया वाटप, शालोपयोगी वस्तू वाटप असे विविध उपक्रम त्या निमित्ताने दरवर्षी करतात. आणि अशा या युवा कार्यकर्त्याचा आज या धडाडीचा आज धडकेबाज या कार्यकर्त्याचा आज या ठिकाणी अशा प्रकारे रौप्य महोत्सवी रक्तदान शिबिराने आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे. त्या ठिकाणी सर्व त्याचे कार्यकर्ते युवा कार्यकर्त्यांनी सर्वांनी आहेत ज्यांच्या प्रेमाखातर हे संपूर्णपणे 25 सातत्यानं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे ते उत्सव मूर्ती म्हणजे संदीप मिस्त्री. संदीपजी, सर्वांचं अभिनंदन आणि खूप शुभेच्छा सुरला याच्या वतीनं. काय सांगाल, दरवर्षी सगळे वर्षातून 1-2 वेळा किंवा 3 वेळा तुमच्या रक्तदान शिबिराच्या वयाची तिशी अजून पूर्ण माहिती आहे आणि तिशीच्या आतमध्ये असताना जवळपास 25 रक्तदान शिबिर खरं म्हणजे अशक्य प्राय असणारी गोष्ट आहे. कशी काय साध्य करतात? सुरुवातीला कन्नड निर्देशक प्रशासनाच्या माध्यमातून मी या समाज कल्याणच्या प्रक्रियेमध्ये मी उतरलो. कन्नड प्रतिष्ठानचे सहकारी असतील किंवा माझे मित्रमंडळ सहकारी असतील, कांदेसाहेबांचे कार्यकर्ते असतील, गेली 14 माझा वाढदिवस कन्नड गावामध्ये साजरा होतो आणि माझा वाढदिवस असेल, राणेसाहेबांचा वाढदिवस असेल, अशा वाढदिवसाच्या निमित्ताने आज मला सांगायला आनंद होतो की माझ्या या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून 25वा रक्तदान शिबिर या ठिकाणी पार पडत आहे. 4 दिवसापूर्वी कन्नड गावामध्ये महाआरोग्य शिबिर झालं, त्यामध्ये सुद्धा 200 जास्त रुग्णांनी त्या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आणि मोफत औषधं देखील त्यांना वाटण्यात आली आणि 6 मोतीबिंदूचे ऑपरेशन आहेत ते आम्ही आमच्या माध्यमातून येत्या 8 दिवसात ऑपरेशनसुद्धा करणार आहोत. राणे साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्वाभिमानची युवाची जिल्हाध्यक्षाची मागणी जबाबदारी दिल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फिरत असताना उत्कृष्ट चांगल्या रीतीने माझं स्वागत देखील झालं आणि अतिशय उत्साहामध्ये आज माझा वाढदिवस तरंदय असेल, माईन असेल, साकेडी असेल, कन्नड असेल अशा विविध ठिकाणी माझा साजरा होतो. जवळपास 25 म्हणजे सिल्वर जुबली आहे ह्या ब्लड डोनेशन कॅम्पची आपली. कशा पद्धतीने तुम्ही ह्या ब्लड डोनेशनचा जो उपयोग आहे कॅम्पचा उपयोग असेल तो ज्यांना गरज असेल एक रक्ताची पिशवी मिळणं कधीकधी अत्यंत ठरतं, काही वेळा गैरसोय होते, प्राण वाचू शकतात किंवा प्राण गमावतात अशा वेळी पेशंट जे असतील ते अशा वेळी तुम्ही कशा प्रकारे तुमचे मित्र मिळव त्यांना मदतीला धावून जातो. आजच्या 25व्या रक्तदान शिबिराचं एक खास वैशिष्ट्य देखील आहे. आमच्या मंडळाचे काही पदाधिकारी आहेत ते कुठलाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावामध्ये कुठलाही गटाचा रक्तदान हवा असेल तर आमच्या मंडळाचे पदाधिकारी 24 तास उपलब्ध असतात आणि त्या रक्तदात्याला स्वखर्चाने
त्या रुग्णापर्यंत पोहोचवण्याचं काम माझे सहकारी करत असतात. आणि आजच्या या 25व्या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने अशा माझ्या सहकाऱ्यांचा देखील आम्ही एकाजी सावंतसाहेब यांच्या हस्ते आज आम्ही सत्कार केलेला आहे. भविष्यामध्ये देखील मी आणि माझे सहकारी असतील आदिनी राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असेल किंवा गावासाठी असेल किंवा तालुक्यासाठी असेल आम्ही नेहमी खरी तत्पर आहोत. केवळ एक दोन नव्हे तर तब्बल 25 वेळा रक्तदान शिबिर आयोजित करून संदीप मेस्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संदीप मेस्त्री मंडळाच्या वतीनं इथं संपूर्ण जिल्ह्यामध्ये रक्तदात्यांची जी काही गरज आहे ती रक्तदानाची गरज जी आहे ती भागवलेली आहे. करा रक्तदान, श्रेष्ठदान, रक्तदान करा आणि प्राणवाचा असा अमूल्य संदेश जो आहे तो संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचं कार्य जे आहे ते संदीप मेस्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे. नक्कीच हा उपक्रम स्तुत्य असा आहे आणि सिल्वर ज्युबली जी आहे ती इथं रक्तदान शिबिर त्यांनी इथं संपन्न केलेली आहे. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली.